आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे बातम्या बातम्या ठळक आमदारांच्या राष्ट्रीय परिषदेचं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन यामुळे देशातली लोकशाही प्रक्रिया आणखी सक्षम आणि मजबूत व्हायला मदत होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन अधिकाधिक गिरणी कामगारांना घरं मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात घट अठ्ठेचाळीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध रीडी इंडिया आणि आकाशवाणी सर्वाधिक विश्वासार्ह माध्यमं असल्याचा रॉयटर्सचा अहवाल आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत मजल आमदारांच्या राष्ट्रीय परिषदेमुळे देशातील लोकशाही प्रक्रिया आणखी सक्षम आणि मजबूत व्हायला मदत होईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं आहे मुंबईत पहिल्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं या तीन दिवसीय परिषदेसाठी देशभरातून सर्व पक्षांचे हजारो आमदार उपस्थित आहेत अमृतकाळात देशाला विकसित करण्यासाठी आमदारांची भूमिका महत्वाची आहे आपल्या विचारसरणी वेगळ्या असतील मार्ग वेगळेवेगळे असतील मात्र ध्येय साध्य करण्यासाठीचं सर्वांचं माध्यम एकच आहे आणि ते म्हणजे लोकशाही असं फडणवीस यावेळी म्हणाले देशात हजारो वर्षांपूर्वी लोकशाही आणि प्रजासत्ताक पद्धती राबवण्यात आली होती तोच वारसा पुढे नेऊन या परिषदेत लोकशाही आणि देशाला बळकट करण्यासाठी चर्चा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली यावेळी मान्यवरांच्या हस्ते एपीजे अब्दुल कलाम प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं या ठिकाणी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पंच्याहत्तर उल्लेखनीय उपक्रम पंच्याहत्तर आमदारांची उल्लेखनीय कार्य स्टार्ट यासारख्या विषयांवर प्रदर्शन मांडण्यात आहे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याची गरज असल्यानं जनावरांच्या अनियंत्रित कत्तलीला परवानगी देणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दरगा ट्रस्ट कोल्हापुरातील विशाळगड किल्ल्याच्या संरक्षित क्षेत्रात पशुबळी देण्याच्या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती या याचिकेवर न्यायालयानं गुरुवारी असं म्हटलं आहे किल्ल्याभोवतीचा परिसरही जतन करण्याची गरज आहे याचिकाकर्त्यांच्या दाव्याला उत्तर देताना न्यायालयानं सांगितलं की याचिकाकर्त्यानं या प्रकरणाचं जातीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास ही याचिका फेटाळली जाईल न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठानं या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच जुलै रोजी ठेवली आहे गिरणी कामगारांचं मुंबईच्या जडणघडणीत मोठं योगदान असून अधिकाधिक गिरणी कामगारांना घरं गर मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं म्हाडानं दोन हजार वीस यावर्षी गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सदनिकांच्या सोडतीच्या कार्यक्रमात मुंबईत ते बोलत होते बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलमधल्या पात्र एकशे बासष्ट यशस्वी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना सह्याद्री अतिथीगृह इथं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्या आणि वितरणपत्र वाटप करण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या तीन महिन्यात उर्वरित सुमारे तीन हजार पाचशे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना पात्रता पूर्ण केल्यानंतर सदनिकेचा ताबा देण्याचं आश्वासन दिलं केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यानंही शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी त्याप्रमाणे बँक खातं आणि आधार जोडणी पूर्ण करणं आवश्यक आहे या दोनही प्रक्रिया पूर्ण करण्यात काही अडचणी असल्यास कृषी कार्यालय कृषी सहाय्यक किंवा ग्रामपंचायतींशी संपर्क साधावा असं आवाहन कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केलं आहे नंदुरबार जिल्ह्यात खते आणि बियाणे विक्रेते शेतकऱ्यांना जास्त दर आकारत असल्याच्या तक्रारी जिल्हास्तरीय गुणवत्ता नियंत्रण पथकाकडे आल्या होत्या त्या अनुषंगानं पथकानं जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या खांडबारा गावातल्या अलोक एग्रो एजन्सी या दुकानावर छापा टाकला तक्रारीत तथ्य आढळल्यानं खतनियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आधारे दुकानदाराचा रासायनिक खतविक्रीचा परवानाही कायमस्वरूपी रद्द केला आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यातल्या बोर्डाजवळच्या वीरकुंड गावाजवळ सहा कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म आढळले आहे भूशास्त्र संशोधक सुरेश चोपणे यांना याविषयी माहिती दिली बोर्डा वीरकुंड परिसरात नियो प्रोटेरोझोइक या एकशे पन्नास कोटी वर्ष दरम्यानच्या काळातील पैनगंगा चुनखडक असून त्या काळात इथं समुद्र होता जुरासिक काळात इथे विशालकाय अशा डायनासॉर प्राण्यांचा विकास झाला जीवाश्मांचा आकार तसंच इतर तपशिलांवरून भूशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांनी हा जीवाश्म डायनासॉरचाच असल्याचं मत व्यक्त केलं आहे असं चोपणे यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठला असून सात तलावात राखीव कोट्यासह केवळ सोळा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे हा पाणीसाठा पुढचे केवळ अठ्ठेचाळीस दिवस पुरेसा इतका आहे यंदा पाऊस अधिक लांबला तर पाण्याचा आढावा घेऊन जून अखेरपासून दहा ते पंधरा टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालिका प्रशासनानं काल दिली आहे दरम्यान मुंबई खड्डेमुक्त व्हावी यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे चारशे किलोमीटरचे रस्ते कामं हाती घेण्यात येणार आहेत एकूण नऊशे बारा रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार असून सध्या शहाऐंशी रस्त्यांची कामं सुरू आहेत तर आतापर्यंत एकोणचाळीस सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत तर उर्वरित रस्त्यांची कामं पावसाळ्यानंतर सुरू होतील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेल रासू यांनी काल दिली आज सकाळी बिपरजॉय जॉय हे तीव्र चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा म्हणाले की बिपर जॉय चक्रीवादळ पूर्व ईशान्येकडे सरकलं आहे आणि गुजरातमधील भुजपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे ते म्हणाले की आज संध्याकाळी सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांमध्ये या वादळाची तीव्रता कमी होऊन त्याचं खोल मंदीत रूपांतर होईल राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या बारा आणि एकोणीस तुकड्या नऊ जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या असून आपत्तीग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य करत आहेत जिल्हा आणि राज्यस्तरावर निर्माण होणाऱ्या कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी नियंत्रण कक्ष सज्ज आहेत आठ जिल्ह्यांमधील एक लाखापेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलं आहे बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या राजस्थानमधील बहुतांश जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे गुजरातकडून पुढे सरकत असलेल्या वादळीमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्यानं बारमेर आणि जालोर जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे याबरोबरच जोधपूर पाली जैसलमेर उदयपूर आणि सिरोई जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे बारमेर आणि जोधपूरमध्ये उद्या मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांच्या माध्यमातून देशातल्या लक्षावधी महिलांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल केला असल्याचं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या भारती घोष यांनी केला आहे व्यवसाय उद्योग नेतृत्व क्षेत्रात संधी उपलब्ध करून देत तसंच आरोग्य सुविधापूर्वक सर्वच क्षेत्रात महिलांचं क्रांतिकारक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे डब्ल्यू ट्वेंटीच्या महिला प्रतिबद्धता गटाच्या चेन्नईतल्या महाबलीपुरम इथं सुरू असलेल्या आजच्या तिसऱ्या दिवशीच्या चर्चासत्राला संबोधित करताना त्या बोलत होत्या आवास योजनेअंतर्गत देशातल्या लाखो महिलांना प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या मालकीची घरं उपलब्ध करून दिली जनधन योजनेअंतर्गत सुमारे अठ्ठेचाळीस कोटी सात लाख महिलांना याचा लाभ झाला तर बारा कोटी स्वयंसहाय्यता गट उभारून देशातल्या महिलांचं बळकटीकरण करण्याचा मोदी यांच्या सरकारनं प्रयत्न केला असल्याचं घोषयावे म्हणाल्या प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत मुंबई रत्नागिरी परभणी नांदेड लातूर बीड आणि सांगली या जिल्ह्यांसाठी कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत चोवीस ते पंचेचाळीस वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील यासाठीची पात्रता अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती प्रसारभारती डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकन्सीज या दुव्यावर उपलब्ध आहे एअर न्यूज या ईमेल आपले अर्ज पाठवता येतील इंडिया आणि आकाशवाणी डिजिटल वार्तांकन क्षेत्रातील सर्वाधिक विश्वासार्ह इलेक्ट्रॉनिक माध्यम असल्याचा अहवाल रॉयटर्स या संस्थेनं दिला आहे या वाहिन्यांवरील बातम्यांच्या विश्वासार्हतेत तीन टक्के अंकांची घट झाली असली तरी बातम्यांवरील विश्वास सार्वजनिक प्रसारक आणि पारंपरिक प्रसार माध्यम म्हणून नागरिकांची पसंती आणि विश्वास असल्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे येत्या आठवडाभरात मोसमी पाऊस मुंबई आणि कोकणाच्या उर्वरित भागात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे अकरा जून रोजी मान्सूननं कोकणात प्रवेश केला होता मात्र त्यानंतर बिपर जॉय चक्रीवादळानं त्याचा प्रवास मंदावला आहे येत्या महिना अखेरपर्यंत हा पाऊस संपूर्ण राज्यात दाखल होईल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे बिपर जॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये दाखल होण्यापूर्वी दोन जणांचा मृत्यू झाला मात्र हे चक्रीवादळ गुजरातमध्ये दाखल झाल्यावर एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे महासंचालक अतूर करवाल यांनी दिली आहे या, या चक्रीवादळामुळे तेवीस जण जखमी झाले असून हजारो गावांचा वीज पुरवठा खंडित झाला असल्याचं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या अठरा तारखेला आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमात देश विदेशातील लोकांसमोर आपले विचार मांडतील मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा एकशे दोनवा भाग असून मोदी यांनी या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले की नागरिकांची मतं जाणून घेणं हे नेहमीच आनंददायी असतं लोक नमो ॲप माय जी ओ व्हीवर त्यांची मतं देऊ शकतात किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य डायल करून त्यांचा संदेश रेकॉर्ड करू शकतात ते एक नऊ दोन दोनवर मिस देखील देऊ शकतात आणि थेट प्रधानमंत्र्यांना त्यांच्या सूचना पाठवण्यासाठी एस एम एसमध्ये मिळालेल्या लिंकचं अनुसरण करू शकतात माननीय प्रधानमंत्री अपने मन की बात इस बार साझा करेंगे 18 जून सुबह ग्यारह बजे आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं इसके लिए आप अपने सुझाव 16 जून तक टोल फ्री नंबर वन एट डबल जीरो डबल वन सेवन एट डबल जीरो आरोप रिकॉर्ड कर सकते हैं या फिर वन नाइन डबल टू आरोप भी कॉल कर सकते हैं नमो ऐप या माई गव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं तो याद रखें रविवार अठारह जून सुबह ग्यारह बजे मन की जपानमध्ये सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतनं उपांत्यपूर्व फेरी गाठली आता त्याचा पुढील सामना चीनच्या ली शी फेंग याच्याबरोबर असेल एच एस प्रणयचा सामना कोडाई नारवका याच्या उद्या होणार आहे श्रीकांतनं आपला सहकारी लक्षसेनवर एकवीस सतरा बावीस वीस अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला एच एस प्रणयानं हाँगकाँगच्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली पुरुष दुहेरी प्रकारात भारताचे सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनीही चीनच्या जोडीला नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आता त्यांचा सामना इंडोनेशियाच्या मोहम्मद रियान अर्डियांटो आणि फाजर अल्फियान यांच्याबरोबर होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या मंगळवारपासून अमेरिका आणि इजिप्तच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ते या महिन्याच्या एकवीस तारखेला न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचं नेतृत्व करतील त्यानंतर प्रधानमंत्री वॉशिंग्टन डी सीला जातील जिथे त्यांचं दुसऱ्या दिवशी व्हाईट हाऊसमध्ये औपचारिक स्वागत होईल राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन आणि प्रथम महिला डॉ जिल बायडन यांनी त्याच दिवशी संध्याकाळी प्रधानमंत्री मोदींच्या सन्मानार्थ स्टेट डिनरचं आयोजन केलं आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर केविन मॅकार्थी आणि सिनेटचे स्पीकर चार्ल्स शूमर यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांच्या निमंत्रणावरून प्रधानमंत्री अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मोदी या महिन्याच्या चोवीस तारखेला कैरोला पोहोचतील ते राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्याशी चर्चा करतील आणि इजिप्शियन सरकारमधील वरिष्ठ मान्यवर तसंच इजिप्तमधील समुदायाशी संवाद साधतील यावर्षी जानेवारीमध्ये राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्या भारत भेटीदरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये संबंध वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती प्रधानमंत्री मोदी यांचा हा पहिलाच इजिप्त दौरा असेल ठळक बातम्या पुन्हा एकदा आमदारांच्या राष्ट्रीय परिषदेचं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन यामुळे देशातील लोकशाही प्रक्रिया आणखी सक्षम आणि मजबूत व्हायला मदत होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात घट अठ्ठेचाळीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध डीडी इंडिया आणि आकाशवाणी सर्वाधिक विश्वासार्ह माध्यम असल्याचा रॉयटर्सचा अहवाल आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत मजल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।